लक्षात आलं, आज आपल्याला बसवायचं ये शाम मस्तानी, गोड गाणं एकदम, कटीपतंग 1972 सालची मूवी, आणि म्युझिक दिलेलं आहे आपल्या पंचमदानी ग्रेट आरडी बर्मननी. चला सुरू करूया. सुरू करायच्या आधी सिरीज चालू आहे किशोरदांची, आधी बरीच गाणी आपली झालेली आहेत. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे सबस्क्राईबची पट्टी दिसते ती दाबून सबस्क्राईब करा, बेलचं बटन पण दाबा, म्हणजे मी रोज एक गाणं अपलोड करतोय लॉकडाऊन संपेपर्यंत, तोपर्यंत रोज तुम्हाला लगेचच्या लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल. ओके, तर सगळ्यात गोड गाणं आपण आज बसूया. माझंही आवडीचं गाणं आहे, तुम्हाला तर नक्की आवडत असणार आहे. सुरुवात करताना पहिल्या कॉर्ड्स, नंतर स्ट्रमिंग पॅटर्न, आणि तिसरी गोष्ट गाणं उचलायचं कधी. ओके, कॉर्ड्स मी तुम्हाला सांगतो, चार मेजर कॉर्ड्स आहेत, एक मायनर कॉर्ड आहे. मेजर कॉर्डमध्ये एफ शार्प मेजर गाण्याची की आहे, त्याच्यानंतर बी मेजर, सी शार्प मेजर आहे, आणि जी शार्प मेजर. ह्या चार मेजर कॉर्ड आहेत, आणि एक आहे ती डी शार्प मायनर, एक मायनर कॉर्ड आहे. ओके, परत एकदा सांगतो, एफ शार्प मेजर, बी मेजर, जी शार्प मेजर, सी शार्प मेजर आणि डी शार्प मायनर. चार मेजर कॉर्ड, एक मायनर कॉर्ड. कॉर्ड कशा पकडायच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे, एकदा थोडंसं मागे जाऊन एक 10 सेकंदासाठी बघितलं तरी व्यवस्थित लक्षात येईल. ओके, स्ट्रमिंग पॅटर्न, ओरिजिनल जो स्ट्रमिंग पॅटर्न आहे तो इलेक्ट्रिक गिटारवर आहे, आणि त्याच्यामध्ये डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. ट्रिबल स्ट्रिंगला तिसरा आणि सातवा स्ट्रोक हा लॉंग स्ट्रोक द्यायचा आहे, आणि हाय इंटेन्सिटीनं द्यायचा आहे. ओके, बाकी ज्या स्ट्रोक्स आहेत ते नॉर्मली डाऊन डाऊन अप अप डाऊन अप मधनं काढलेले, डाऊन डाऊन अप अप डाऊन अप डाऊन डाऊन अप अप डाऊन 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 अप अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. तुमच्याकडे स्टील स्ट्रिंगचं गिटार असेल, पीक असेल, तरी छान आवाज येणार. चला प्रयत्न करूया, बसूया. कॉर्ड समजल्या, स्ट्रमिंग पॅटर्न समजलं, सुरुवात करूया. सुरुवात गाण्याची खूप छान आहे. हे हे ये शाम मस्तानी मत हो मुकडा. नीट परत एकदा समजावून सांगतो मी तुम्हाला, ये शाम मस्तानी मदहोश किए एफ शार्प मेजर, जा जायला डी शार्प मायनर, परत मुझे डोर कोई कोई पर्यंत एफ शार्प मेजर, खीचे बी मेजर, तेरी ओर सी शार्प मेजर, लिए जाय बसला आपलं मुखडा बसला. ओके, आणि स्ट्रमिंग पॅटर्न लक्षात आलं. आता कडवं बघूया. कडवं जे आहे ते बी मेजरला सुरू आहे. दूरती है तू मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यार मद
लक्षात आलं? सुरुवात आहे बी फ्लॅट. दूर ती है तू मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास आती नहीं. आता ऐसा लगे जैसे के तू बी मेजर सी शार्प मेजर. हसके हसकेला पण सी शार्प मेजर आहे. जहरला जी शार्प मेजर. जहर कोई पिए जाए शाम मस्तानी, बदहोश किए जा. समजलं? लँडिंग टेक ऑफ दोन्ही एफ शार्प मेजर वरून आहे. पुढची कडवी सेम आहे. बात जब मैं करूं मुझे रोक देती है क्यों, ते त्याच्यानंतरच आहे. एक रूठी हुई तकदीर जैसे कोई, तिन्ही कडवी सेम पद्धतीनं स्ट्रमिंग पॅटर्न आहे. आशा आहे की तुम्हाला नक्की जमेल. नाही लक्षात आलं तर कॉमेंट्स करा. पर्सनली पण मी तुम्हाला सांगेन, फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवरती पण मी तुम्हाला सांगेन. सोपा आहे एकदम, काही काळजी करू नका. ओके, आणि जाता जाता एक छान मनोरंजक गोष्ट तुम्हाला सांगतो किशोरदांच्याबद्दल. मागच्या एपिसोडमध्ये पण मी सांगत आलो आहे, मराठीत आहे त्यामुळे काही काही लोकांना, भारतातल्या अमराठी लोकांना समजत नाही आहे. पण थोडा प्रयत्न करा, मराठी लँग्वेज पण समजेल. आणि पुढे जेव्हा केव्हा मी हिंदीमध्ये बनवायचा प्रयत्न करीन तोपर्यंत माझी हिंदी पण तयार होईल. पण गोष्ट छान आहे, समजून घ्या. गोष्ट तेव्हाची आहे की किशोरदांना पहिला ब्रेक कुणी दिला, शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. ओके, किशोरदांना सगळ्यात पहिला ब्रेक कुणी दिला? किशोरदांना ऐकलं कुणी? असं कोण म्युझिशियन आहे की किंवा संगीतकार आहे की ज्यानं किशोरदांना ऐकलं पहिल्यांदा? तर त्याची गोष्ट अशी आहे, आणि जी स्वतः किशोरदांनी सांगितली, की जेव्हा किशोरदा अशोक कुमारांच्याकडे आले, जेव्हा अशोक कुमार दादाबोनी खूप मोठे आर्टिस्ट होते त्या काळातले, आणि किशोर कुमार मुंबईला त्यांच्याकडे आले, तर त्यांनी तिथं आल्याला पहिल्यांदा हट्ट धरला की दादाबोनी मला कसल्याही परिस्थितीत सचिन देव बर्मनना भेटायचं आहे, माझी तेवढी एक इच्छा पूर्ण करा. आणि हे किशोरदांच्या मुखातून ऐकायला खूप गोड वाटतं. त्यांनी स्वतः रेकॉर्डेड यूट्यूबवरती सांगितलं आहे, तुम्ही बघाच. आणि तरी मी तुम्हाला छोटीशी ही गोष्ट सांगतो. तर सचिन देव बर्मनना भेटायचं म्हटल्यावर दादामुनी म्हणले, हो ठीक आहे, माझ्या ओळखीचे आहेत, आपण जाऊ भेटायला. तर ते त्यांना किशोरदांना घेऊन गेले दादामुनींच्याकडं, आणि ओळख करून दिली, दादा सचिनदा हे माझे धाकटे भाऊ किशोर कुमार, आणि हे पण ह्याला पण गायला वगैरे आवडतं. तर त्यांनी सीन सांगितलाय, सचिन देव बर्मन पूर्ण जगलेच म्युझिकमध्ये, म्हणजे त्यांचं आयुष्य म्युझिकमध्ये, संगीत संगीत संगीत, त्यांना दुसरं काही समजत नव्हतं. म्हणले तिथे गेलो तेव्हा एक मुलगा चष्मा घालून तबला वाजवत होता, तो आर डी बर्मन. आणि सचिन देव बर्मन म्हणले, तुझा भाऊ आहे, काय नाव? तर किशोर. काय गाणं म्हणतो, दाखव बरं गाणं म्हणून. तर किशोरदांनी त्यांचंच गाणं सचिन देव बर्मनचं, धीरे से जाना बगियन मेरे बवरा, असं ते त्यांच्याच आवाजात सेम कॉपी करून म्हणून दाखवलं. मस्त ते पण पान बिन तंबाखूचं खाऊन चमेलीचा गजरा लावून बसले होते, आणि त्यांना ते इतकं आवडलं गाणं. आणि एस डी बर्मन, सचिन देव बर्मन या महान संगीतकारांनी किशोरदांना पहिल्यांदा गायची संधी दिली, पहिल्यांदा कोरसमध्ये दिली, न मग छोटं गाणं गायची दिली. आणि तिथपासनं पुढं बराच काळ किशोरदा स्वतःसाठी आणि देवानंद यांच्यासाठी, दोघांसाठीच गाणं गात होते. गोष्ट आवडली असेल, कथा आवडली असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा. उद्याच नवीन गाणं घेऊन येतोय पुढच्या एपिसोडमध्ये, हेही तुम्हाला आवडेल आशा करतो. शेअर जरूर करा अगदी जेव्हा.